नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो जर तुम्ही आगामी होणाऱ्या नऊ हजार पोलीस भरतीची जी भरती आता पडणार आहे नवीन त्या नवीन भरतीबद्दल जर तुम्हाला अपडेट आप, आप, माहिती हवी असेल किंवा नवीन भरती जर तुम्ही वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे भरती निघले तर काय होईल आणि जर नाही निघली तर काय निघू शकत नाही आणि कशामुळे भरती निघू शकते एकदम प्रॉपरली पूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आहे सर्वांनी व्हिडिओ थोडासा शेवटपर्यंत पाहिजे सगळं टोटली मी तुम्हाला सांगणार आहे परिपत्रक काय आहे प्रसिद्धी परिपत्रक काय झालं कशामुळे का झालं भरती प्रक्रिया काय सगळी बेसिकली माहिती मिळून सांगणार आहे आणि कोणाला ज्यांचं वैवार संपले त्या कोणाला याच्यामध्ये संधी भेटू शकते आता प्रश्न पाहिला असा ही आगामी भरती जवळजवळ आता संपत आलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया संपत येत असतानाच एक नवीन हे झालं ते म्हणजे नऊ हजार पदांची भरती होणार नऊ हजार पदांची भरती होणार आणि काही दिवसापूर्वी दोन चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काय केलं होतं का पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारची नक्की काही योजना आहे पुढची पोलीस भरातील जे रिक्त पदे ते भरण्यासाठी राज्य सरकारची पुढील योजना काय आहे अशी विचारणा करून दोन आठवड्यात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला लावलं होतं का बाबा तुम्ही रिक्त जे पद आहेत सॉरी जी पद रिक्त आहेत ती तुम्ही भरलेत काही आता भरती प्रक्रिया चालू पण अजूनही भरपूर पद रिक्त आहेत त्याबद्दल काय अशी विचारणा केली असता तर त्यांना दोन आठवड्याचा कालावधी दिलेला आहे दोन आठवड्या म्हणजे सप्टेंबर गेला समजा मात्र लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हे पण महत्वाचं कारण का सगळे अपडेट तुम्हाला मोफत मिळतात सगळी माहिती मिळती ओके नवीन पोलीस भरतीबद्दल आज आपल्याला बोलायचे आता एक जी आर परिपत्रक पर फिरतोय सगळ्या ग्रुपवरती फिरतो अरे जी आर आला जी आर आला नवीन भरती तुवार संधी मिळणार नवीन भरती लगेच पाडणार आगामी भरती लगेच पाडणार नवीन भरती पाडणार तू जी आर काय कोणता परिपत्रक फिरता येते बाराणव ते परिपत्रक आहे पाच जुलै दोन हजार चोवीसच का जे परिपत्रक आम्ही आझाद मैदानावरती ज्यावेळेस उपासनाला बसलो होतो त्यावेळेस जे आपले पोलीस दलाचे जे भरती प्रक्रियेचे प्रमुख असतात त्यांनी आणून हातामध्ये दिलं होतं ते पत्रक ते आत्ताचं पत्रक नाही ते सगळीकडे फिरू राहिले तुम्ही भांग 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 बांग, 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 बांग। जुलै ते परिपत्रक जुनं म्हणजे जुलैच ते जुलै गेला ऑगस्ट गेला आता सप्टेंबर आलाय दोन महिन्यापूर्वीच आहे दोन अडीच महिन्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो पहिली गोष्ट क्लिअर करतो पोलीस भरती मागची सुद्धा निघणं कठीण होतं मुलांमुळे निघली होती आणि यावेळेस निघणं कठीण होते निघणारच नव्हती मात्र इलेक्शन तोंडावरती आलेले निवडणूक आहेत भरती प्रक्रिया दाखवा लागणार आहे कामं बोलताय सगळं काही करावं लागणार आहे म्हणून भरती प्रक्रिया होते मात्र या भरती प्रक्रिया जो सिंहाचा वाटा असणार ते जे माझे वयवाडी विद्यार्थी आहेत का ज्यांनी नागपूरपासून सुरुवात केली होती नागपूर महाराष्ट्र पिंजून काढला नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल प्रत्येक थिक ठिकठिकाणी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाला यश आलं मग त्याच्यात सुरुवात केली ती मुकुल किनकर भाऊनी त्याच्यानंतर सर ऍड झालेले आमचे मुल्ला सर असतील सांगलीचे समीर सर असतील किंवा जितूबाई किंवा इतर सर्व टीम जी काय आमचे संदीप फिल्दीप सगळे होती सगळ्या टीमला हे सहकार्य जातं मात्र माझं सर्वांना सांगणं तुम्ही पण चांगला अभ्यास करा तुम्ही पण चांगल्या पद्धतीने तयारी चालू ठेवा फिरते सगळीकडे ते परिपत्रक ते परिपत्रक आपण पाहू का ते जे परिपत्रक फिरते सगळं ते काय आता मू हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनास महासंचार वगैरे वगैरे पाच सातचे म्हणजे पाच जुलैचं परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक आम्हीच होतो आमच्याच हातात दिलं ते आम्ही होतो त्यावेळेस दिलं होतं त्याचे ओरिजिनल प्रत पण आमच्याकडे त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं समजून घ्या वय वाढवाले सुद्धा समजून घ्या बरं का ज्यांचं वय हे झालं ते सुद्धा समजून घ्या आपल्याला वाटतं का आपण जिंकलो याव झालं तुम्ही पहा त्यांनी सांगितलं काय माहिती का शासन निर्णय सामान्य प्रश्न विभाग क्रमांक सी तीन तीन दोन हजार तेवीस शासन सविस्तर कमल विमान दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता देण्यात आले तीन बारा पर्यंत सॉरी एकतीस बारा पर्यंत दिले ते हा कवादि जियार तो तीन मार्चचा जी जिहार का जो आपल्याला काय करायचं होता एकतीस मार्च पर्यंत टाकायचा होता एकतीस मार्च चोवीस पर्यंत टाकत होतो तो यार तर आपल्या सगळ्यांना अठ्ठ्याऐंशी आणि विषय विसशेच नव्हतात सगळ्यांना संधी कुठे भेटत होती आपल्याला डायरेक्टली आता झालेल्या अठरा आत हजार भरतीत मात्र सतरा हजार मध्ये मात्र ते झालं नाही मग त्यांनी काही शाळा केली की, की नाही तिथे येणार नाही कारण भरती प्रक्रिया सुरू हे कारण सांगितलं पुढे सांगितलं त्यांनी दोन हजार बावीस तेवीस वर्षातील पोलीसची पैसे रिक्त असतील पदे भरण्याकरता भरती बाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये कार्यवाही पूर्ण झालेली आहे <coughs> सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचं वय वाढलेलं आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही सामावून घेता येणार नाही हे सांगितलं पुढच्या आम्हीच दाखवलं म्हणून आम्ही त्या आंदोलन सोडलं आम्ही तो उठणार होतो आमच्यासोबत आंदोलन नेत्या होत्या सुषमाताई अंधारे पण होत्या सामावून घेता येणार नाही तथापि सन दोन हजार चोवीसच्या वर्षात रिक्त असलेली पदे भरण्याकरता आत्ताची जी येणारी भरती त्या भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया लाभार येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीस मधील ज्या उमेदवारांची वय आणली आता प्रश्न असा आहे सन दोन हजार तेवीस मधील ज्या उमेदवारांची वय मरावा आता ह्या एका वाक्याने एवढा संभ्रम निर्माण केलाय का जर तेवीस मध्ये ज्यांचं वय संपले म्हणजे कदाचित आत्ताचा जो एक्क्याण्णवला जो एक्क्याण्णवच्या आत्ताची ज्यांनी भरती दिली तो आता डिसेंबरला संपलाय त्याचं पण अवघड आणि जो डायरेक्ट अठ्ठ्याऐंशी नव्वचा आहे त्याचं पण आहे म्हणजे इथं परफेक्टली बसन फक्त नव्वद वाला परफेक्ट बसतो एक्क्याण्णवलाच तो पण भरतीच्या आधी वयस आपल्याला परफेक्ट बसतो मात्र प्रॉब्लेम असा आहे आता अठ्ठ्याऐंशी वाले पण उमेदवार सोबत होते एकोणनव्वद वाले पण होते नव्वद वाले पण होते आमच्यासोबत ब्याण्णव वाल्याचा काही विषय येत नाही अल्लक्ष्मणी आणि इथे बेसरपीचं डोळक नका होते हे आपलं पोलिसला कशी संधी भेटणे हेच पाहा हल्लाक्ष्मणी जर भेटली या सरफे आपलं तर भेटून जाईल मात्र पोलिसला भेटणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न असा का या ठिकाणी एक्क्याण्णव वाल्याला संधी भेटणार काही वाद नाही त्याच्यामध्ये बरं का एक्क्याण्णव ब्याण्णववाला फिक्स संधी भेटेल राहिला प्रश्न आता अठ्ठ्याऐंशी एकोणव्न आता शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी कुणी बोल विचारून तुम्हाला संधी नाही भेटणार मात्र लक्षात ठेवा सत्त्याऐंशी पासून पुढे आपल्याला संधी मागच्या तेवीस नुसार त्या तीन नुसार भेटत होती परंतु आता काय ती भेटणार अवघडे लक्षात ठेवा म्हणजे आता ही संधी आता काय होते आमची जी टीम आहे विद्यार्थी ते संभ्रमात आहे किंवा आम्ही पण संभ्रम नक्की ही संधी नक्की भेटणार कोणला आहे किती लोकांपर्यंत ही संधी जाऊ शकते किंवा कोणाला ही संधी भेटू शकते अशी गंमत आहे कारण काय झालंय का ही संधी ह्या संधीची गंमत अशी आहे का त्यांनी असं फिक्स दिलं नाही आणि तिथे शब्द टाकला दोन हजार तेवीस मध्ये ज्या उमेदवारांचं तेवीस मध्ये संपत आहे म्हणजे ज्याचं एकवीस मध्ये संपलं ज्याचं बावीस मध्ये संपलं ज्याचं वीस मध्ये संपलं त्यांना संधी आहे का नाही नाही हा याच्यातून बोध होतो मात्र लक्षात ठेवा काळजी करू नका टीम काम करते मुकुल आसन इकडे जिथून मुंबईत आसन मुकुल नागपूरमध्ये करतोय समीर सर सांगलीकडून काम करतायत भरपूर मोठी टीम फिरते का चालू आहे सर्वांना कशी संधी देता येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल ते काम करण्याचं काम आमचे विद्यार्थी मित्र करतात काळजी करू नका कर मी फिक्स सांगू शकत नाही का तुम्हाला संधी कोणाला भेटणार कारण मलाच काही आयडिया आए, नाही आली आए, त्याच्या अजून त्यांनी कसं कन्फर्म केलं नाही आणि जाहिरात यायच्या टायमाला आपल्याला अजून संघर्ष करावा नाही कारण त्यांनी हे नाही सांगितलं की तुम्हाला आम्ही वय देणारच आहे त्यांनी सांगितलंय का ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे वाढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही मागच्या वरती मात्र चोवीस वर्षात रिक्त असलेली पदे भरण्याकरता जी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल अशा ये वेळी दोन हजार तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी चोवींबर दावर आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत ऐका ऐका सामावून घेण्यात येईल ये फुल स्टॉप असं नाही सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून म्हणजे शासन स्तरावर त्यांना प्रस्ताव पाठवायचा आहे पाठवलेला नाही म्हणजे हा गृह विभागाचा आहे आणि यांना यांच्याकडून गृहकडून शासन स्तरावर प्रस्ताव पाठवायचा आणि त्याला सदर भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल केली जाईल नाही करण्यात येईल आणि पाठवला जाईल सगळं फ्युचर आहे फ्युचर हा लक्ष्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला अजूनही संघर्ष करावाच लागणार आहे भरती प्रक्रिया जरी आपल्यामुळे पडणार असली किंवा भरती प्रक्रिया जरी पडली तरी आपल्याला संघर्ष आपल्या पाठ्यावर पोज आहे करावा लागणार आहे तेव्हा कुठंतरी सगळ्यांना वय भेटेल त्यात आपल्याला दिलासा दिलाय तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नागपूर खंडपीठाने विचारलं भरती प्रक्रियाचं काय रिक्त पदा कधी भरणार तुम्ही ते पण विचारले त्याच्यामुळे ती पण एक महत्वाची अपडेट आहे त्याच्यामुळे भरती प्रक्रिया लवकर सुरुवात होणार आहे इव्हन ऑक्टोबरमध्ये जाहीर ना अपेक्षित आहे पाहूया आता काय होते नागपूरच्या दोनशे तेवीस जागा पण आपल्याला कळालेल्या आहेत पुढल्या काय होतात काय नाही ते पण आपल्याला कळणार आहे अजून बरीच माहिती आपल्याला वयासंदर्भातली पाहिजे मात्र आपण जर पोलीस भरतीची तयारी करताय आगामी होणाऱ्या भरतीवाल्यांसाठी पण आणि आत्तावाल्यांसाठी पण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आगामी पोलीस भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्नुसार एक एकमेव दर्शक प्रश्न टार्गेट खा की अकरा हजार पोलीस भरती दोन हजार चोवीस पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा अतिशय महत्वाचा असं बुक आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा अक्का दोन हजार चोवीस ला आत्ता जेवढे पेपर झालेत तुमचं टोटल एफ चालक पोलीस शिपाई बँड्समन सगळे पेपर याच्यामध्ये आहेत शंभर पेपर आहेत आणि लक्षात ठेवा सात जुलैलाच पेपर सुरुवात झाल्यापासून तर पाच सप्टेंबरला चार सप्टेंबरला शेवटचा पेपर झाला पाच सप्टेंबर पर्यंत जेवढे पेपर झाले त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पोलीस भरती एबीसीडी सेटच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण अचूक देण्यात आलेले फायनल आन्सर केलं सार उत्तर आहे आणि पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षेसाठी सुद्धा ते फार महत्वाचे म्हणजे आगामी होणाऱ्या आगामी होणाऱ्या भरतीसाठी पण हे तुम्हाला महत्वाचं राहील नाही आत्ताच्या जे मुंबई बाकी बाकीत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे बी पब्लिकेशन हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता अतिशय महत्वाचे नक्की खरेदी करा लवकरच उद्यापासून सगळीकडच मार्केटमध्ये ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल ओके आता प्रश्न जाहिरात कोणत्या महिन्यात येणार वगैरे त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया चला जाहिरात कोणत्या महिन्यात येणार वगैरे चला मित्रांनो बघा आता जर विचार केला तर आपल्याला जाहिरात कोणत्या महिन्यात वगैरे काय वगैरे 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 याच्या संदर्भात सगळ्याला आतुरता लागलेली नवीन भरती कधी होणार काय मला तरी वाटतंय का जी आपली जाहिरात आहे मध्ये काही येणं शक्य नाही ऑक्टोबरला तर आपल्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इलेक्शनचं रंधू म्हणजे चालू आहे आता तेरा नोव्हेंबरला कॉन्फरन्स आहे इलेक्शन संप तेरा सप्टेंबरला त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार आहे सगळ्या गोष्टी हा एक बाकी फिक्स सांगतो आपली भरती दोन हजार तेवीस मध्ये होणारच नाही लक्षात ठेवा चोवीस च निम्म वर्ष आहे ती भरती स्वतः देवेंद्र फडणवीस बोलले मी जाहिरात काढणार आहे परंतु भरती नाही घेणार भरती तुमची इलेक्शन झाल्यानंतर सगळं ठीकठाक सगळं सुरळीत तर तुमची भरती प्रक्रिया होईल त्यांनी स्वतः सांगितले त्याच्यामुळे भरती प्रक्रिया काय होणार नाही पण जाहिरात काढणार आहे तुमचे फॉर्म भरून घेणार हे बाकी लक्षात फक्त जाहिरात काढून फॉर्म भरून घेणारी काळजी नका करू मात्र ही जाहिरात आपली पंधरा ऑक्टोबर वीस ऑक्टोबरच्या दरम्यान येऊ शकते जाहिरात आचारसंहितेच्या अगोदरच यावी लागेल लक्षात ठेवा आचारसंहित द्यावं लागेल त्याच्या पूर्वीच जाहिरात आपली पब्लिश करावं लागेल आणि शंभर टक्के ते बोलले होते म्हणले जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वीच पब्लिश करू शकतात आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही मित्रांनो ही जाणारे वयवाडवाल्या उमेदवारांना जे काही संधी मिळणार आहे ती संधी लक्षात ठेवा मी चांगला त्याच्यावर अभ्यास करून सांगतो का संधी तुम्हाला कधी कोणत्या वयापासून भेटल जे काही पोरं कार्यरत आहेत आता मी काय झालं आंदोलनामध्ये होतो बरेच दिवस त्याच्यानंतर माझं पण थोडस काम होतं मला पण जास्त काही लक्ष घालताना नंतर ना आ, का मी तुमच्या सारखाच येणार आहे मी काय बाकीच्या शिक्षकांसारखा असा मोठा बॉस बीस कुणी असा मोठा अकॅडमी वाला अकॅडमी पैसा इनकम असलं काही नाही रे बाळांना माझं मी तुमसारखा विद्यार्थी असच नॉर्मली आपलं मेथचं खाऊन हे करून काम करतो अभ्यास लायब्ररीत बस थोडं थोडं इकडं शेदडी शिरोबर रोजाने कुठंतरी काम कर असं करूनच करतो मी पण मी काय तुमचं तेव्हा मला काही मला पण माझं काम बी करावं लागतं ते पण रोजाने करतो मी काम लक्षात ठेवा त्याच्यामुळं लक्षात घ्या की मला पाहिजे तेवढं आता अपडेट याच्यात काय आलेलं नाही पण मी एवढा वो दोन तीन दिवसात विद्यार्थ्यांचे कनेक्ट करून मी सगळे अपडेट काढतो काय काय नाही का शोपद सगळं तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात ठेवा अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद नव्हे पण एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव यांना पॉझिटिव्ह राहणं थिंकिंग राहीन काय अडचण नाही अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी वर थोडंसं अवघड होऊ शकतं परंतु तरी पण आपण त्या संदर्भात पाहू मी डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही तुम्हाला सुद्धा कारण का तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन होता आणि तुम्ही पण फार सहकार्य त्या ठिकाणी दिले त्यामुळे मी डायरेक्ट नाही बोलू शकत नाही बट पाहूया काय होते काय नाही आणि ते परिपत्रक जुनं आहे आता नवीन परिपत्रक ग्रुपवर पसरित बसू नका ते परिपत्रक ते आपलं परिपत्रक आपल्या वैवाडीवाल्यांसाठी ते आपल्याला माहिती आहे हे बाकीच्यांसाठी बाकीचे लोक त्याचा वापर करू राहिलेत का जाहिरात येणारे जाहिरात येणार आहे क्लासेस म्हणा किंवा काही ते जाहिरात बाबा इथं दिले जाहिरात इथं दिले जाहिरात असं काही नाही मित्रांनो ते आपल्यासाठीच परिपत्रक वैवाडीवाल्यांसाठीच ते आपल्या ग्रुपवरती पण व्हायरल करू आपल्याला माहिती सगळ्यांना आपण ते पाहिलेली आपल्याला आता पुढची रणनीती अशी का बघ किती लोकांना वैवाड भेटू शकते आपल्या एकूण नव्वदवाले नव्वद वाले, वाले, वाले बसतील का तर बसतो एको म्या तर फिक्स होत त्याचा काही विषय नाही पण बाकीच्यांना पण संधी कशी द्यातील जास्तीत जास्त त्याचा पण आपण विचार करणार त्या संदर्भात पण वेळ आली तर मुंबई नागपूर जायचे तर ते पण करणार आहे सगळं करणार आहे जशी तुम्ही सात मुंबई आणि पुण्याच्या आंदोलनाला असेल किंवा नागपूरच्या आंदोलनाला दिली त्याचप्रमाणे इथून पुढे इथे साथ द्या धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत